नवीन पनवेल मधील सेक्टर 10 आणि 11 मधील वसाहतीमध्ये गेल्या काही महिन्यापासून पाण्याचा प्रश्न सातत्याने भेडसावत होता. या प्रकरणी स्थानिक नगरसेवक संतोष शेट्टी यांनी सिडकोकडे पाठपुरावा केल्याने सेक्टर 12 जलवाहिनीतून थेट पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील रहिवाशांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या कामाचा शुभारंभ महापौर डॉक्टर कविता चौतमल यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला. सिडको प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नवीन पनवेलच्या अनेक वसाहतींमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. विशेष करून सेक्टर 10 आणि 11 मधील रहिवाशांना अनेक दिवसांपासून पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. या प्रश्नावर नगरसेवक संतोष शेट्टी यांनी सिडको अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने सेक्टर 12 जलवाहिनीतून थेट पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी 550 मीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात येणार असून हे काम येत्या 6 महिन्यात पूर्ण होणार आहे. या कामाच्या शुभारंभावेळी स्थानिक नगरसेविका सुशीला घरत, रविशेठ पाटील, चार्लस फर्नांडिस, वनिता चौधरी, साधना कदम, सुमित्रा सावंत, सुरेखा तुपे, शालन सावंत यांच्यासह सिडकोचे अधिकारी आणि रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महापौर डॉक्टर कविता चौतमल यांनी मल्हार टीव्हीला येथील पाण्याच्या समस्येची माहिती दिली. तर ह्या कामाचं असं की सेक्टर 13-12 टाकीमधून इथून आपण ही पाईपलाईन टाकून डायरेक्ट पाणी सेक्टर 10 आणि 11 पोहोचणार आहे. त्यामुळे या कामाच्या नंतर कदाचित सगळ्यांचं म्हणणं आपलं असं आहे की लोकांचा जो त्रास आहे पाण्याचा तो कमी झाला पाहिजे आणि नक्कीच हे काम पूर्ण झाल्यानंतर हा आपला पाण्याचा त्रास कमी होईल. त्यामुळे मी संतोष शेट्टी यांना धन्यवाद देते की त्यांनी या कामाचा पाठपुरावा करून आज या कामाचं उद्घाटन केलेलं आहे आणि नक्कीच आपण अशाच प्रकारे नागरिकांना कुठल्या प्रकारची सुविधा देता येईल त्याचाच नक्की प्रयत्न करतो.